तर नमस्कार मित्रांनो, मी निखिल पाटील आपल्या मराठी मुंबईकर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि गुड मॉर्निंग. सकाळचे वाजलेत 5 वाजलेत आणि आता आपण चाललोय मंदिरामध्ये. आज आहे दत्त जयंती, तर तुम्हाला सर्वांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज मस्तपैकी दत्त जयंतीचा आपण व्लॉग बनवणार आहे. आता आपण देवळीमध्ये आहे, बायको आहे बरोबर, आता आणि सर्व आई वगैरे यांचे आई पप्पा वगैरे गेलेत मंदिरामध्ये. तर आता मंदिरामध्ये जायचं आहे, मंदिरामध्ये आता अभिषेक वगैरे होईल ना. आता गेले होते, समजेल आपल्याला काय काय असतं ते. तर आता जाऊया मंदिरामध्ये. सकाळपासून साऊंड वगैरे चालू आहे आणि काल रात्री देखील खूप कार्यक्रम वगैरे होते, म्हणजे 5 दिवस कंटिन्यू चालू आहेत कार्यक्रम. तर काल रात्री देखील खूप, म्हणजे 2-3 वाजेपर्यंत कार्यक्रम चालू होते, परत आता 5 वाजल्यापासून कार्यक्रम चालू होतील. तर त्याच्यामुळे आता जाऊया आपण मंदिरामध्ये आणि मंदिरामध्ये बघूया काय चाललेलं आहे. मंदिराजवळ आलं आणि ध्वज आहे, ध्वजाची पूजा केल्यानंतर आतमध्ये ध्वज आहे. तिथे आरती वगैरे झालेली आहे आणि आता आतमध्ये काही कार्यक्रम आहे ते देखील आता बघूया. दत्त महाराजांचं अभिषेक चालू आहे. तुझ्या नामाचा गजर चहुदिशी गजरा, तुझ्या नामाचा गजर चहुदिशी गजरा, टाळ मृदुंगाची साथ लाभली चिपळीला, टाळ मृदुंगाची साथ लाभली चिपळीला, तुझ्या नामाचा गजर चहुदिशी गजरा, तुझा नामाचा गजर चहुदिशी गजरा, तुझा नामाचा गजर चहुदिशी गजरा. दिगंबरा 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 श्रीपाद अभिषेक वगैरे झालेला आहे, पूर्ण पूजा वगैरे झालेली आहे, आता सजावट वगैरे चालू आहे थोडक्यात. आणि या साईडला पण बघू शकता पूर्ण पाळणा वगैरे लटकवलेला इथे इथे वगैरे, नंतर भजन वगैरे असेल आणि दत्तचा जन्म सोहळा देखील होईल पार पडेल. तर बघू शकता या साईडला आपला भाजी वगैरे कटिंग चालू आहे, भाजीची कटिंग काय काय ठेवलेलं आहे ते बघूया आपण. काय भात आहे का त्याच्यामध्ये? भात आहे, सगळा भातच आहे पूर्ण.
होता आणि बघू शकता बस असे आडवी चोरणे करून तीन टोपे एकसत राहू शकतात. इथे आपला पूर्ण आजचं प्रसाद इथे बनणार आहे. चवली विधा घातलेली आहे आपल्या चवलीची भाजी. नंतर परत पन्हा एकदा आपण भेट द्यायला येऊ. पण आता सकाळी म्हणजे आता वाजले किती आपण आलेलो 5:30 आणि आता वाजले 7 वाजता पूर्ण जेवण सगळं रेडी होत आहे. कारण का 12 वाजेपर्यंत आपला कार्यक्रम होत असेल त्याच्यानंतर जेवणला चालू होईल जेवणाला. त्याच्यामुळे लवकरच तयारीला लागलेले आहेत सर्व. आपल्याला एक टाकी दिसते. या टाकीमध्ये भाताचा स्टॉक करून ठेवला राईस म्हणजे पूर्ण तिथे भात शिजला याच्यामध्ये अनुभव वाटतात. पूर्ण स्टॉक करून ठेवला म्हणजे तो फ्री होईल दुसऱ्या भाजी करता डाळी करता किंवा काही. आपण चाय भजन वगैरे चालू आहे आणि आता जत्रेला देखील पाठीमागे स्टॉल वगैरे लागायला सुरुवात झाली आहे. इकडे मिठाईचा स्टॉल चालू झाला आहे आणि अजून खूप सारे लोक आनंद येते स्टॉल. आणि आता सध्या मध्ये मंदिरामध्ये भजन चालू आहे आणि रांदे मंडळी नडी नाश्ता वगैरे आलेला आहे. जमला असेल नाश्ता वगैरे करून घ्या. नाश्ता वगैरे करून घ्या बरं. हा आहे का चालू आहे नाश्ता वगैरे चालू आहे. संध्याकडे ऑर्केस्ट्रा वगैरे असणार आहे त्याच्यासाठी स्टेज वगैरे बांधलेला आहे आणि इथे पाणी भरत आहेत सगळे पब्लिक आणि आता स्टॉल देखील लागले सगळे. आता कीर्तन चालू होणार आहे. त्या कीर्तनासाठी आसन इथे टाकलेलं आहे आणि महाराज देखील आलेले आहेत. तर आता कीर्तन वगैरे चालू झालं आहे. तसे काय आता पब्लिक अजून आलेली नाही. तयारी वगैरे करते सर्व येतील. तो फायनली आता मस्त की आपण रेडी वगैरे झालेलो आहे. पिल्लू रेडी झाला आहे. मस्त दुर्वा आणि नऊवारी साडी घातलेली आहे ते पाळणं वगैरे हलवासाठी. मस्त की दुर्वाचा लुक बघू शकताय नऊवारी साडीचा.
तर आता जाऊया आणि कीर्तन वगैरे चालू आहे. रेडी व्हायसाठी मी वरती आलेलो तर आता रेडी वगैरे झालं तर जाऊया आता खाली पटकन, कारण का ऑलमोस्ट अर्धा कीर्तन झालेलं आहे. तर आता बघूया काय काय आणि खूप मस्त मला पण थोडं आहेत, कारण का वरपर्यंत पूर्ण गावाला अख्ख्या आवाज येतो कीर्तनाचा, त्यामुळे आपण घरात असलो तरी पण पूर्ण आवाज येतो कीर्तनाचा. डुबू आहे का? डुबू पाहूया दादा, स्टॉल वगैरे सगळे लागलेले आहेत, बलून वगैरे, एक प्रकारची जत्राच भरले आणि फुल पब्लिक आहे. आता बघू काय जे बाहेर आता हातरलेलं ते देखील फुल झालेत. आता दुर्वाला आपल्याला पुढे सोडावे लागेल. फुल पब्लिक पूर्णावतार निर्गुण निराकार आकार ज्ञानेश्वर माऊली ही जुन्या माणसांच्या अनुभवातून त्यांच्या मार्गदर्शनातून तरुण पिढी काम करते हे विशेष. बऱ्याच ठिकाणी तरुण काय म्हणतात, तुम्ही सगळं सांभाळा, 5 मिनिट ना प्लीज, 12 बरोबर आहे ना घड्याला, बरोबर तुम्ही सगळं कार्यक्रम बघा, आम्ही फक्त लोकांना जेवायला जरी वाढायचं ते सांगा, तेवढ्या पुरतं आम्ही येतो, जेवण वाटतो आणि परत जातो. पण विशेष सौभाग्य देवळी तरुण मंडळाचं, तरणा भाग्यवंत नटी हरी कीर्तनात आणि छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा कळत होता कुठं जाऊन बसावं, लोक आवला तुकोबाच्या कीर्तनात जाऊन बसत होते. पण आता ज्या तरुणांना वाटतं तिथं बसणार नाही, पण देवळीचं सौभाग्य आहे आज सगळे तरुण या कीर्तनात बसलेले आहेत, ऐकतायत. मी नेहमी म्हणतो मी राजांसारखा दिसतो का म्हणून बरेच तरुण गाणी वाढवतात, गरज आहे ती वाढवायलाच पाहिजे. गाणी वाढवतात, कानात ती बाली घालतात, चंद्राची कोर लावतात, जणू काही शिवाजी महाराजच, जणू काही. पण तो जर शिवाजी महाराज जर एखाद्या हल्दी डीजेवर नाचत असेल तर त्याचा काही उपयोग. पण मी नेहमी म्हणतो मी राजांसारखा दिसतो का याच्यापेक्षा मी राजांसारखा वाटतो का त्याला जास्त महत्व आहे. आणि त्या दिवशी या महाराष्ट्रातला जाऊन छत्रपती शिवाजी महाराज सारखा वागण्याचा प्रयत्न करीन, त्या दिवशी या महाराष्ट्रात पुन्हा स्वराज्य आल्याशिवाय राहणार नाही ही छत्रपतींच्या विचारांची ताकद आहे. एवढ्या करता एक कार्य महत्वाचं आहे. पंढरीनाथ भगवान की अवधूत
नामाचा गजर चहुदिशी गर्जला, तुझ्या नामाचा गजर महाराजांना विनंती करतोय की आपण आरती सुरुवात करावी. Yeah.
सभा मंडपामध्ये मंडपाच्या बाहेर आपल्या सर्व जेवायला बसलेले पब्लिक. तुझ्या भक्तीने नाहला आनंदाचा सोहळा, तुझ्या भक्तीने नाहला आनंदाचा सोहळा. काळ मृदुंगाची साथ लाभली चिपळीला, तुझ्या नामाचा गजर चौदिशी गर्जला. चौथी पाचवी पंगत चालू आहे, चुनू बसला जोड्याने जेवायला. या साईडला देखील चालू केले पंगत, म्हणजे राहिलेली आपली गावातली मंडळी आहेत आणि तिकडे देखील चालू आहे अजून, पण तरी देखील इथे देखील चालू आहे. अजून चुलीवरती जेवण आहेच, डाळ वगैरे आहे आणि गरमागरम आपलं जेवण. आपण जेवायला बसलेलो आहे जेवणामध्ये. तुला गुलाबजाम आला? आम्हाला गुलाबजाम नाही आला आहे. तर जेवायला बसलं आहे मंदिराच्या पाठीमागे. अजून डाळ वगैरे यायची बाकी आहे आणि आता जेवणाला आपल्या सुरुवात. डाळ भात चवळीची भाजी आणि पापड, लोणचा मिरची यायची बाकी अजून. तर मित्रांनो फायनली आता मस्तपैकी जेवण वगैरे झालेलं आहे आणि या साईडला बघू शकतात सर्व आपले ज्या बायका मंडळी आहेत गावातल्या लेडीज मंडळी, ते भांडी वगैरे जे आहेत आपले टोप टाक्या प्लस जे काही भांडी वगैरे होते ते सगळ्या धुण्यासाठी तळ्यावरती गेलेल्या आहेत. ते धुवायचं काम चालू आहे. आता सगळं जेवण वगैरे तर झालं आहे, सगळा कार्यक्रम तर आटवला आहे. आता ही पालखी असणार आहे, ती आपली संध्याकाळी असणार आहे. आता भेटूया आपण डायरेक्ट आपल्या पालखीला. पालखी देखील आलेली आहे बघू शकता. आता घराच्या इथे आली आहे त्यांच्या, तर आता मंदिराच्या इथं जाणार होतो पण मंदिराच्या इथं जायच्या आधी पालखी इथं आलेली आहे.